1980 रोजी या मंडळाची स्थापना झाली आहे. या मंडळातून आम्ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे हा आमचा मंडळ अगदी एकमेकाच्या सुख दुःखात व आमचा सण असू दे, ईद किंवा दिवाळी असू दे, आम्ही एकमेकाच्या घरी अगदी हक्कानं जाऊन त्या ठिकाणी आम्ही जाऊन एकमेकाच्या सोबत आम्ही सण हिंदू मुस्लिम असूनही त्या ठिकाणी सण असल्यानंतर आम्हाला ती भावनाही होत नाही की आम्ही हिंदू मुस्लिम आहे. व अशा पद्धतीने या मंडळाने पूर्ण देशाला एकेचे प्रतीक असणारे या मंडळाने एके काय असते हिंदू मुस्लिम बांधवांकडून हे या मंडळाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सर, 1980 साली हिंदू मुस्लिम कार्यकर्ते सभासद एकत्र येऊन स्थापन केलेलं आहे. त्या साली आणि त्यानंतर 1-2 वर्ष आत्ता जसं पूर्णपणे भरपूर असं साहित्य, लाईटिंग किंवा मंडप असं उपलब्ध झाले, त्या काळात उपलब्ध होत नसे, आर्थिक परिस्थितीमुळे उपलब्ध होत नसे. आणि मग एके वर्षी भरपूर असा पाऊस झाला आणि या जागीच आम्ही गणपतीची स्थापना केली होती. त्या गणपतीवरती पावसाचं पाणी झिरपू लागलं, टिपकू लागलं आणि त्यामुळं रात्री 12-12 दरम्यान सर्व मुस्लिम कार्यकर्ते आणि आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र येऊन असा निर्णय केला की हा गणपती इथून पुढे 7 दिवस आत मशिदीमध्ये बसवायचा. आणि त्या सालापासून त्या कारणास्तव हा आज ताग आहेत गेली 42 वर्षे हा जो गणेशोत्सव साजरा केला जातो तो हिंदू मुस्लिम एकत्र येऊन या मशिदीमध्ये साजरा केला जातो.